या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण ॲडिशन करताना आणि मल्टिप्लिकेशन करताना चिन्ह कशी द्यावी आणि क्रिया कोणती करावी हे पाहिलेलं आहे. पा तुम्हाला मी त्यात सांगितलेलं आहे की ॲडिशन म्हणजेच बेरीज करताना जे चिन्हाचे नियम वापरायचे तेच नियम वजाबाकीला असतात आणि गुणाकार करतानाचे जे नियम असतात तेच भागाकाराला असतात. तर पाहता आपण जे प्रकरण पाहणार आहोत ते आहे मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ इंटीजर्स. म्हणजे पहा आपल्याला इंटीजरचं काय करायचं आहे तर मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार करायचा आहे आणि डिव्हिजन म्हणजे भागाकार करायचा आहे. बेरीज आणि वजाबाकी कशी करायची ते आपण इयत्ता 6वी मध्ये शिकलेलो आहोत. तिथे आपलं प्रकरण होतं पा ऍडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ इंटीजर्स. तसंच आता आहे मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ इंटीजर्स. मग मी या ठिकाणी पाहता प्रॅक्टिस सेट 8 लिहून ठेवलेला आहे कारण या प्रकरणात सुद्धा आपण प्रॅक्टिस सेट 8 ने करत आहोत. इथे मल्टिप्लाय म्हणजे आपल्याला गुणाकार करायचा आहे प्रॅक्टिस सेट 8 मध्ये. मी फळ्यावर सर्व 8 ची 8 उदाहरणे लिहून ठेवलेली आहेत म्हणजे आपल्याला जास्त वेळ जाणार नाहीये. तुम्ही गुणाकाराचे नियम पाहिलेले आहेत म्हणजे गुणाकार करताना चिन्ह कशी वापरायची. तरीही मी परत एकदा नियम सांगतो पहा काय करायचं. तर दोन्हीही संख्यांची चिन्हे पहा पहिला नियम नीट ऐका. दोन्हीही संख्यांची चिन्हे समान असतील तर उत्तराला प्लस चिन्ह द्यायचं. आणि दुसरा नियम काय आहे तर दोन्ही संख्यांची चिन्ह जर भिन्न असतील तर उत्तराला मायनस चिन्ह द्यायचं. मग पाहता या दोन नियमांचा वापर करू गुणाकार आपण नेहमीप्रमाणेच करणार आहोत. म्हणजे इथे आहे -5 -7 आपण सरळ सरळ 5 आणि 7 चा गुणाकार करायचा. 5 7 35 आपली इथं म्हणजे उत्तर आलं 35 35. आता हे उत्तर लिहिल्यानंतर मला चिन्ह द्यायचंय. मी नियम सांगितलेला आहे दोन्ही संख्यांची चिन्ह समान असेल तर उत्तराला प्लसचं चिन्ह. इथे प्लसचं चिन्ह नाही लिहिलं तरी चालतं. चिन्ह लिहिलेलं नाही म्हणजे प्लसचं आहे. आपलं एक संपलं. आता पुढचं पहा बरं 9 6 54 मी 54 उत्तर लिहिलं पण 9 चिन्ह काय आहे मायनस आहे आणि 6 काय आहे चिन्ह नाही याचा अर्थ प्लस आहे. मग मायनस आणि प्लस चिन्ह भिन्न झाली. चिन्ह भिन्न असं तुम्हाला काय सांगितले उत्तरा चिन्ह मायनस असतं. आता पहा या दोन उदाहरणावरून तुम्हाला नियम आणखीन चांगल्या प्रकारे लक्षात येतील. नियम काय आहे तर गुणाकार म्हणजे मल्टिप्लिकेशन आपण नेहमी प्रमाणेच करतो. फक्त चिन्ह कसं द्यायचं म्हणजे आपण जसं नॅचरल नंबरचं नैसर्गिक संख्याचा गुणाकार करतो का नाही दोन्ही अधिक असताना तसाच गुणाकार करायचा. म्हणजे चिन्ह कसं द्यायचं दोन्ही संख्यांची समान असतील तर प्लस आणि भिन्न असतील तर मायनस. मग आता पहा चिन्ह समान होती मी प्लस दिलं भिन्न आहेत मायनस दिलं. समान कळले का मायनस मायनस म्हणजे दोन्ही समान झाली. एक मायनस एक प्लस म्हणजे भिन्न झाली त्यामुळे उत्तरा चिन्ह मायनस आलं. आता सरळ गणित पहा बरं 9 4 36 की सोपं आहे. चिन्ह पाहायचं फक्त 9 काय आहे प्लस आहे 4 मायनस आहे. चिन्ह भिन्न म्हटलं की मायनस आणि चिन्ह समान म्हटलं की प्लस. एवढं साधं सोपं असतं. बाकीचा गुणाकार तर आपल्याला करता येतोच. पापूर सुद्धा 8 7 56 चिन्ह कशी आहेत पहा नीट. आलं तुमच्या लक्षात पहा चिन्ह भिन्न आहे. चिन्ह भिन्न म्हणजे उत्तरा चिन्ह मायनस. आता मला वाटतं ही सर्व गणित तुम्ही सहजपणे सोडवू शकता. तुम्ही काय करायचंय पहा मी सांगतो ते ऐका. आता या ठिकाणी व्हिडिओ तुमचा थोडासा पॉज करायचा बंद करायचा आणि राहिलेली गणित सोडवायची. वही मध्ये सोडवल्यानंतर मी आता परत ती गणित सोडवून देणार आहे. ती पाहायची आणि आपापली उत्तर चेक करायची. सर्वांना समजलं का पा. व्हिडिओ पॉज करा गणित सोडवा आणि नंतर परत एकदा व्हिडिओ चालू करा. पाहता पुढचं गणित सांगतो. चिन्ह कशी आहेत समान चिन्ह आहेत. समान चिन्ह म्हणजे उत्तर चिन्ह प्लस असणारे. 124 येणार आहे त्यामुळे 124. आता पुढचं पण पहा परत चिन्ह कसे आहेत समानच आहेत सेम आहेत मायनस मायनस. 12 7 84 मायनस मायनस म्हणजे उत्तर चिन्ह प्लसच येणार आहे. परत बी चिन्ह समानच दिलेली आहेत. 63 आणि 7 गुणाकार करायचा आहे. काहींना तोंडी जमेल काहींना तोंडी जमणार नाही. तोंडी नाही जमला तरी आपण गुणाकार बाजूला करू शकतो किंवा इथेही करू शकतो. गुणाकार करून उत्तर द्यायचं. 7 3 21 1 हातचे आले 2 7 6 42 42 आणि 2 44 म्हणजे उत्तर आले 5 441 चिन्ह समान आहे म्हणजे प्लसच येणार आहे. आज खालचा गुणाकार करायचा आहे पा 15 7 आहे कपाट पाणी पाठकून ठेवायच्या. 15 7 101
5 चिन्ह भिन्न आहेत म्हणजे उत्तराचं चिन्ह मायनस आलेले आहे पहा. अशा प्रकारे सर्व आजचे 8 एक्झाम्पल संपलेले आहेत. परत इथं पहा बरं कशी गणित येते. दोन्ही मायनसचं गणित आहे, एक मायनस एक प्लसचं आहे, एक प्लस एक मायनसचं आहे. फक्त या प्रॅक्टिस सेट मध्ये आहे ना दोन्ही प्लसचं गणित नाहीये, म्हणजे दोन्ही संख्यांची नजर प्लस असतील तर. त्यासाठी मी एक एक्स्ट्रा एक्झाम्पल देतो पहा. हे एक्झाम्पल आता नीट पहा, मी काय देतो इथे सोपं देतो. 5 × 7 आता याचं उत्तर काय येणार आहे पहा बरं. हे तर मला वाटतं सगळ्यांनाच येतं. हे जी संख्या प्लस असतात ना इथे पण प्लस संख्या आहे, यांना कंस नाही टाकला तर चालतो. या प्रॅक्टिस सेट मध्ये टाकलेला आहे म्हणून मी कंस टाकलेला आहे. आता आपल्या गणित माहितीये 5 × 7 नॅचरल नंबरचं मल्टिप्लिकेशन आपण अनेक वेळा केले. 5 × 7 = 35 उत्तराला चिन्ह प्लसच येणार आहे कारण दोन्ही संख्या चिन्ह समान आहेत हे लक्षात ठेवा. मग इथं पण प्लस आहे आणि इथं पण प्लस आहे. अशा प्रकारे आपल्याला इंटीजरचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं आता आपण पाहिलेलं आहे आणि याच्या पुढच्या तासामध्ये आपण डिव्हिजन पाहणार आहे. लक्षात ठेवा फक्त मल्टिप्लिकेशन समजावून घ्या आणि तुम्हाला एक घरचा अभ्यास आहे पहा. काय करायचं मनाने कोणतीही 10 उदाहरणं तयार करायची आणि ती उदाहरणं सोडवायची, उत्तर त्याची परत करायची. तयार करायची म्हणजे काय करायचं जनरल मी कसं तयार केलं असंच तयार करायचं. एक तुम्हाला एक्झाम्पल मी तयार करून दाखवतो पहा. आपल्या कोणतं एक एक्झाम्पल तयार करायचं आहे का नाही. मी एक एक्झाम्पल एक घेणार, काही नाही सोपं घ्यायचं. 2 × −3 घेणार, असं काही पण घेऊ शकतो. कोणत्याही अंक घेऊ शकता, चिन्ह कोणतीही घ्यायची आणि चिन्ह भिन्न असेल तर उत्तर किती येणार आहे −6 म्हणजे -6. चिन्ह भिन्न म्हणजे मायनसचं चिन्ह दिलं. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मनाने एक्झाम्पल्स तयार करा. दोन्ही प्लसची घ्या, दोन्ही मायनसची घ्या, एक संख्या प्लस घ्या, एक संख्या मायनस घ्या आणि अशा प्रकारे संख्या घेऊन नंतर त्यांची उत्तरं काढा. अशा प्रकारे सर्वांनी घरचा अभ्यास पूर्ण करायचा आहे.